लग्नाला नकार दिल्यामुळे एका तरुणीला धावत्या लोकल समोर ढकलल्याची धक्कादायक घटना मुंबईतील खार रेल्वे स्टेशनमधून समोर आलेली आहे. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी घडलेली आहे. यामध्ये आरोपी तरुण हा वडाळा येथील रहिवासी असून तरुणी ही खार येथील रहिवासी आहे. या झटापटीमध्ये तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला असून तिला 12 टक्के पडलेले आहेत. तर तरुणीला ढकलणाऱ्या तरुणाला 12 तासाच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सदर घटना CCTV कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. सदरबाबत काल दिनांक 19/2021 रोजी संध्याकाळी 20:30 खार ठेसीन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 वर यातील पीडित मुलगी आहे. पीडित ती अंधेरीवरून 8:15 निघली होती लोकलनी. ती खार पूर्व येथे राहत असल्याने खार स्टेशनवर उतरली. त्यावेळी तिची आई ही तिला नेण्यासाठी तिथे आलेली होती आणि तिचा 2 वर्षापूर्वी एकत्र काम केलेला येथील आरोपी हा तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. परंतु त्यांच्या तिथं वाचाबाची झाल्याने सदर आरोपीने सर्वप्रथम त्या मुलीला आणि तिच्या आईला दमदाटी करून स्वतः लोकल पुढे उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं न करता पुन्हा त्या मुलीला लोकल खाली ढकलून देण्यासाठी तिला बळजबरीने ओढत होता. त्यानंतर आईने आरडाओरडा केला आणि त्यानंतर सदरचा आरोपी तिथून पळून गेला. त्यावेळी सदर पीडित मुलीस कपाळाला आणि घोटाला दुखापत झालेली होती. सदरची माहिती आम्ही तात्काळ आमचे माननीय पोलीस आयुक्त केसर खलीद सर, नंतर पोलीस उपआयुक्त वेस्टर्न झोनचे माननीय प्रदीप चव्हाण सर यांना सदरबाबतची माहिती दिली आणि त्या माहिती दिल्यानंतर नमूद पीडित मुलीच्या जबावरून गुन्हा दाखल करण्यात आला. परत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याच्या तपासाकरता 3 वेगवेगळ्या टीम नेमण्यात आल्या आणि नमूद आरोपीतास 12 तासाच्या अटक करण्यात आली. सर आता मुलीची परिस्थिती कशी आहे? म्हणजे मुलीला कपूर रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. प्रकृती तिची उत्तम आहे.